नमस्कार मित्रांनो, श्रीराम समर्थ हा मराठी चित्रपट नुकताच महाराष्ट्रातील सर्व सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झालेला आहे आणि या चित्रपटाला संबंध महाराष्ट्रातून खूप छान आणि चांगला उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे. कथा, पटकथा, संवाद आणि सुंदर असं चित्रीकरण आणि विषयसुद्धा अतिशय छान असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी हाऊसफुल असे बोर्ड या चित्रपटासाठी लागत आहे आणि प्रेक्षकांची गर्दी जी आहे या मराठी चित्रपटाकडे वळत असताना आपल्याला दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संतोष तोडणकर यांनी केले असून कथा, पटकथा आणि संवाद हा आपल्या खोपोलीतील मनोज येरुणकर यांनी लिहिलेला आहे. तर आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये मनोज येरुणकर यांच्याशी चर्चा करूयात आणि आपण सर्वांनी हा चित्रपट नक्कीच पाहावा असे आम्ही सर्वांना आवाहन करतो. नमस्कार, श्री राम समर्थ चित्रपट मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झालेला आहे आणि भरघोस असा प्रतिसाद मिळत आहे. बऱ्याच ठिकाणी हाऊसफुलचे बोर्ड लागलेले आहेत. तर आपल्यासोबत आहेत या चित्रपटासाठी संवाद, कथा आणि पटकथा लिहिलेले मनोज येरुणकर सर आपल्यासमोर उपस्थित आहेत. सर, चित्रपट चांगला गाजतो आहे आणि हाऊसफुलचे बोर्ड बऱ्याच ठिकाणी लागत आहेत, कसं वाटतं तुम्हाला? भारी वाटतंय, कारण की आम्ही जी मेहनत करतो आहे, म्हणजे लेखक झाले, सिनेमॅटोग्राफर झाला, लेखक तर लिहितातच पण प्रेक्षकांनी पण त्याचा प्रतिसाद दिला पाहिजे. कलाकारांनी पण सुंदर काम केलेलं आहे, प्रत्येकाची मेहनत आहे याच्यात. पार्श्वसंगीत जे महेश नाईक आहेत, संजय मराठे आहेत, प्रत्येकाने मेहनत केली. 6-7 महिन्याचा रिसर्च आहे, अभ्यास करून आम्ही सगळं हे काही केलेलं आहे. आता एवढंच आहे की हा सिनेमा पोचला पाहिजे, लोकांपर्यंत पोचला पाहिजे. चित्रपट आम्ही पाहतो इंटरवलमध्ये आपण बोलतोय. आता चित्रपट बघत असताना लक्षात आलं की वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग आहेत आणि प्रत्येक प्रसंगाला अनुसरून तुम्ही बऱ्याच ठिकाणी श्लोक लिहिलेले आहेत समर्थांचे, तर ते लिहत असताना खूप कसरत करावी लागली. श्लोक जे समर्थाने लिहिलेलं ना, ते शोधायला खूप, कारण खूप काही लिहिलं त्याने, त्यातून ते परफेक्ट उचलून त्या सिच्युएशनला बसेल. ती आमची मेहनत जरी असली तरी त्याला चाल देणारे संजय मराठे, महेश नाईक आणि दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर, त्याचं आर्ट डिरेक्टर, म्हणजे निर्मात्यांनी पण म्हणजे कधी आम्हाला थांबवलं नाही की बाबा हे असं का करता. ते वेळ घेतला आम्ही, कारण हिस्टॉरिकल फिल्म आहे आणि ती शेवटपर्यंत पोचली पाहिजे. ओके, म्हणून हे सगळं. ओके, आता ज्यावेळेस समर्थ जे आहे ते बालपणीचे समर्थ म्हणजे नारायण ज्यावेळेस भोवल्यावरती चढतात आणि चढल्यानंतर परत ते उतरतात मागे आणि उतरल्यानंतर त्यांचा खूप लांब लचक असा डायलॉग आहे, एक संवाद आहे, तर तो कसा एवढा मोठा लहान मुलांनी बोलून दाखवला? त्या बालकलाकाराचं नाव अद्वैत राहिलकर, पुण्याचा आहे तो. ॲक्च्युली तो जो प्रसंग आहे, लोक म्हणतात पळून गेले पण ते पळून नाही गेले, हिप्नोटाईज करून निघून गेले ते. आणि तेव्हाचा काळ म्हणजे सकाळी लग्न व्हायचे नाही, गोरच मुहूर्त होतं आणि संध्याकाळी लग्न व्हायचे मशालीमध्ये. अगोदरच प्लॅनिंग केलेलं त्यांनी की मी निघून गेल्यानंतर काय होईल, त्याच्या भावानी त्यांनी प्लॅनिंग करून हे सगळं केलेलं आणि ते हिप्नोटाईज करून निघून गेले. त्यांना बोलल्यावर फक्त वचन दिलेलं, मी बोलल्यावर चढेल, लग्न करणाऱ्या वचनच दिलं नव्हतं, म्हणून ते तसे निघून गेले. ओके, चित्रपट संवाद तर लिहिलाच, परंतु चित्रपटाचं ज्यावेळेस डायरेक्शन चालू होतं, दिग्दर्शन चालू होतं, तेव्हासुद्धा तुम्ही खूप मदत केली, त्यामागचं काय म्हणजे अनुभव कसा आहे तो? कारण या प्रोसेसमध्ये, लेखनाच्या प्रोसेसमधून म्हणजे मी दिग्दर्शन केलेलंच आहे, म्हणजे पटरी बॉईज ओरा नावाची मूवी येईल आता. पण जे संतोष तोडणकर आहेत ते डिरेक्टर म्हणजे खूप जवळ आहेत, तर त्यांना असिस्ट करायला म्हणजे जवळचे असल्यामुळे त्यांना असिस्ट करायला काय वाटलंच नाही, कारण ते डिरेक्टर म्हणून कधीच नव्हते, मैत्रीसारखेच करत होते, म्हणजे प्रत्येक गोष्ट विचार होते की काय करायचं, कसं करायचं, हे सगळं टीमवर्क आहे. त्या टीमवर्कमुळे कुठे असिस्ट करायला मिळालं ते आमचं समर्थांमुळे हे करायला मिळालं आम्हाला, ते आमचं भाग्य. एक असा अनुभव आहे की ऐतिहासिक आणि धार्मिक चित्रपट जेव्हा आपण बनवतो तेव्हा खूप सारं वाचावं लागतं आणि ते वाचल्यानंतर एका कथेत त्याला बांधावं लागतं आणि संवाद लिहिणं खूप महत्त्वाची भूमिका असते त्याच्यामध्ये, कारण प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी संवाद महत्त्वाचा आहे. तर तुम्हाला किती अभ्यास करावा लागला यासाठी? 7 महिने आम्ही म्हणजे 18 ते 20 पुस्तकं म्हणजे वेगवेगळ्या लेखकांची, समर्थांचं जे कलेक्शन होतं ते तासभर, परत करुणाष्टके त्यांनी जे काय लिहिलं आहे ते करता करता त्या 6-7 प्रोसेसमध्ये आम्ही म्हणजे बाहेर कुठे जाणं होतच नव्हतं. अभ्यास करून करून ते एक सगळं डाटा कलेक्ट केला, नंतर एक गोष्ट ती जावी लागते, कारण समर्थ म्हटलं की कधी चमत्काराला त्यांनी हे नाही केलं, प्रोत्साहन नाही दिलं आणि समर्थ लोकांपर्यंत पोचलेच नाहीत. फक्त त्यांना हेच माहिती आहे की समर्थ म्हणजे
वैराग्य लग्नातून पळून गेलेला असंच, पण समर्थांनी जे दिलं आहे ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. नक्कीच विचार चांगला आहे, समर्थांचे जे काही विचार आहेत ते लोकांपर्यंत पोचले पाहिजेत आणि या चित्रपटाच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे पोचतील आणि लोकांमध्ये प्रबोधन सुद्धा होईल. तर खरंच आमच्या खोपोलीकरांना मनापासून अभिमान वाटला पाहिजे की एक खोपोलीमधला एक व्यक्ती म्हणजे चित्रपटासाठी संवाद लिहिला, डायरेक्शन केलं आणि आणखी 2-3 चित्रपट येतात येत्या वर्षामध्ये, खूप छान आहे. आणखी काय सांगाल तुम्ही चित्रपटाबद्दल आणि प्रेक्षकांशी काय सांगाल? मी प्रेक्षकांना हेच सांगेन, हा मराठी सिनेमा कुठेही चमत्काराचा भाग नाही आहे, हिस्टोरी आहे, हिस्ट्री आहे, ती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. समर्थांचे विचार जर कळायचे असतील तर सिनेमागृहात हा सिनेमा पाहणं गरजेचं आहे. एक मी खोपोलीकरांना पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना एक नम्रतेची विनंती करतो की हा सिनेमा शक्यतो सिनेमागृहात जाऊन पाहावा. आपले प्रेक्षक आहेत काय म्हणतायत? प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली, म्हणजे कल्पना कुठून मिळाली तुम्हाला? ॲक्च्युली आमचे निर्माते जे आहेत ते नाशिकचेच आहेत, टाकळी देवस्थानाचे विजय माहेश्वरी म्हणून आहे. तर दासबोधावर काहीतरी करायचं आहे, पण दासबोध कळायला म्हणजे अख्खं आयुष्य निघून गेलं तरी दासबोध कळणार. दासबोध म्हणजे एक विचार आहे आणि विचार बघायला कोणी येणार नाही, समर्थ अगोदर कळले तर दासबोध कळेल, हा त्यांचा थॉट होता. आणि तो जो विचार आहे तो आम्ही चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक, लेखक टीम, कलाकार, निर्माते ही सगळी भट्टी जेव्हा जमली तेव्हा सुंदर सिनेमा. चित्रपट हा समाजाचा आरसा आहे आणि आजच्या युगामध्ये तुम्ही म्हणजे ही आपल्यापासून फार अगोदरपासून आपल्याकडे आहे, पण तुम्ही हे जे घेऊन आलेलं आहात, तुम्ही जे साकारता आहात ते आजच्या पिढीला फार गरजेचं आहे. आणि हे एक चित्रपट म्हणा हे त्याच्या दृष्टीने फार पुढं नेणं फार गरज होती आणि मला असं वाटतं तुम्ही एक सुंदर असं एक इथं कलाकृती निर्माण केलेली आहे. हो नाही खरंच सुंदर झालेलं आहे आणि खूप मस्त आहे. आत्ताच्या पिढीला फक्त जे आता स्वातंत्र्य मिळालं आहे ते कसं मिळालं हेच माहिती नाही आहे. राष्ट्रध्वज, राष्ट्रप्रेम, राष्ट्र म्हणजे काय हेच माहिती नाही आहे आत्ताच्या पिढीला. समर्थ जर कळले ना तर राष्ट्र ॲटोमॅटिक कळेल, राष्ट्रप्रेम कळेल. म्हणून हा एक प्रयोग आहे आमचा, हा एक प्रयत्न आहे निर्मात्याच्या माध्यमातून, लेखकाच्या माध्यमातून, एका डिरेक्टरांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचं. समाजाचं कल्याण व्हावं या दृष्टीने जे तुमची धडपड आहे ते पुढे यशस्वी हो हीच आमची. धन्यवाद खरंच सर, धन्यवाद आम्हाला वेळ दिलात आणि छान चर्चा केली. धन्यवाद सर. आणि या चित्रपटाला आणखी भरघोस असा प्रतिसाद मिळो, प्रतिसादच नाही तर समर्थांचे विचार लोकांपर्यंत पोहोचव हा आपला उद्देश जो आहे तो साध्य व्हावा हीच इच्छा आमची. ओके, आणि हार्दिक शुभेच्छा पुढच्या प्रवास. धन्यवाद. चित्रपट अतिशय उत्तम आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जे मनोज सर एरुणकर आहेत ते माझ्या बाजूलाच बसले होते, आमचं बरंच बोलणे झालं. समर्थांच्या विचारांची आज या राष्ट्राला खरोखर गरज आहे आणि जे या माध्यमातून पुरवले गेले, बरेचसे चित्रपट येतात जातात पण असे जे विचार देणारे, समाजाला विचार देणारे आणि विशेष करून तरुण समाजाला विचार देणारे, समाजामध्ये जो तरुण जो घटक आहे त्या घटकाला विचार देणारा जो हा चित्रपट आहे अतिशय उत्तम आहे. खरोखर हा चित्रपट केवळ चित्रपटगृहात न बघता जिथे जिथे म्हणून बघता येईल, यूट्यूबवरती डाउनलोड करून किंवा कुठेही, त्यांनी मुलांनी बघावं आणि पालकांनी खास करून आग्रह करायला पाहिजे आपल्या मुलांना की त्यांनी स्वतःहून आणून मुलांना चित्रपट दाखवायला हवा आहे. कारण शेवटी होतं तसं की बऱ्याचदा मुलं जी वागतात त्याच्या वागण्याला बऱ्याचदा कारण पालक ही असतात. मी पालकांना विनंती करेन, आग्रह करेन, किंबहुना मी आवाहन करेन की त्यांनी आपल्या मुलांना इथे घेऊन यावं आणि चित्रपट दाखवावा एवढंच मी म्हणेन. धन्यवाद. हा चित्रपट जो आहे अतिशय उत्कृष्ट आणि छान एकदम पद्धतशीर बनवलेला आहे. राजबोधामध्ये शिवगीता, रामगीता, गुरुगीता ज्या ज्या 14 गीता दिल्या त्याचं हे सार हे दासबोधा गीतमार्फत केलेलं आहे. खरोखरच वाचलं पण प्रत्यक्षात कृती अभिनय जो पाहायला मिळाला आज त्या येरुंकरांचं मी खरोखर धन्यवाद म्हणा. धन्यवाद की प्रत्यक्षात आपल्याला हे आज पाहता आलं. समर्थांनी काही काही किती कष्ट घेतले किंवा परमेश्वराने जे काही आज भारत भ्रमण वगैरे केलं आणि कशा स्वरूपात हे चाललेल्या अन्यायाला वाचा फोडली खरोखरच छान आहे. हे लहान मुलांनीसुद्धा पाहावं. बालसंस्कार केंद्र वगैरे जे आहेत याच्यामध्ये खूप मांडलेलं आहे, तरुणांनी पाहावं, वृद्धांनीसुद्धा पाहावं
आणि ह्यात चेतना मिळते आणि या चेतनेतून माणूस जागृत होतो. निश्चितच खरोखरच पुन्हा एकदा मी येरुंकरांचे धरण माळी एवढं माझ्या शब्द. खरंच खूप छान मूवी आहे. म्हणजे आता तरुणांनी बघण्यासारखी मूवी आहे. थँक्यू. खूपच सुंदर मूवी आहे. आपण आम्ही तरुण आत्ता काय करतो आणि समर्थांनी काय केलं आहे आपल्याला समजायला पाहिजे. आपण आता कसं आपलं आचरण पाहिजे समजायला पाहिजे. आपण धिंगाणा करतो त्यांनी काय केलं आहे ते बघा आणि ते आपल्या आचरणात आणायला पाहिजे बस. आणि जशी ती शेवटचा दास पहिला समाज मंगळाचरण मध्ये आहे दिलेला आहे, जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा मत्सरे धरी झोपुसा तयासी तेची प्राप्त. आपल्याला आपला भावार्थ जसा आहे तसंच प्राप्त होणार आहे. सो आपल्याला आपल्या भावार्थामध्ये चेंज आणायला पाहिजे. राम समर्थ हा चित्रपट मी बघायला आली आहे माझ्या सहपरिवारासोबत. तर हा चित्रपट आमच्या खोपोलीत शहरातील मनोज येरुंकर यांनी लिहिलेला आहे. तर हा चित्रपट ह्या चित्रपटात श्री रामदास स्वामी यांच्या विचार कसे आहेत हे त्यांनी सांगितलं आहे. तर तरुणांनी आपल्याला खूप 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 गरज आहे अशा विचारांची. आपण आपली आत्मस्थिती खूप आजकाल ढासळलेली आहे. सो हा चित्रपट आपण बघावे आणि आपलं स्फुरण खूप खूप वाढेल आणि आपल्याला खूप ताकद भेटेल. आणि म्हणून हा चित्रपट तुम्ही बघावा सहपरिवारासोबत. खूपच छान आहे. श्रीराम समर्थ हा मूवी मी बघायला आले माझ्या सहकुटुंबासोबत. सो माझी अशी विनंती आहे की सगळ्यांनी हा मूवी बघावा. याचं लेखक आमच्या खोपोलीमधले मनोज यांनी लिहिलेलं आहे. सो हा मूवी खूपच खूप छान आहे. तरुणांनी नक्कीच बघावा अशी माझी विनंती आहे. त्यांनी काय काय केलं आहे ते सगळं ह्याच्यात आहे. माझी अशीच विनंती आहे की सगळ्यांनी